गाईज विथ ऑल पॉझिटिव्ह एनर्जी अराउंड वेलकम बॅक टू युअर फॉर चॅनल शिस्तीत मस्ती. तर मित्रांनो, आज आपण निघणार आहोत गोव्यासाठी. गोव्याचं प्लॅन केलेलं आहे आणि तयारी चालू आहे. आता तुम्ही बघू, बॅग ही कपड्यांची बॅग एक पॅक झालेली आहे पूर्णपणे. आणि आता ह्या बाकीचं लॅपटॉप वगैरे लागणार आहे, कारण काम आहे आपल्याला तिकडे पण. त्याच्यानंतर कॅमेरा आहे, चार्जर, ट्रायपॉड वगैरे आपण घेतलेलं आहे सगळं. हे आपण एकाच बॅगेत भरणार आहोत सगळं इलेक्ट्रिकलचं सामान, आणि बाकी कपड्यांचं पॅकिंग झालेलं आहे ऑलरेडी. तर चला निघूयात मग. जातोय तर मग. आता ही जी झाडं आहेत आपली, त्यांना पाणी देखील देणं गरजेचं आहे, कारण आता 2 दिवस इथं कोण नसणार आहे. तर आता थोडंसं पाणी देऊयात, पूर्ण भरून टाक म्हणजे कसं, तर आपण 2 दिवस नसणार आहे. ही आयडिया ॲक्च्युली सायलेजीच होती, आता त्याचं क्रेडिट मी घेतोय. आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय. चला तर मग निघूया. गाडी यायला अजून 1 तास आहे जवळजवळ, आम्ही लवकरच पोहोचलो इकडे. तर मोशीतून नाशिक फाट्यावर आला आम्ही आणि आमची गाडी आहे 6:50 आहे ना, 6:50 ची गाडी आहे. परंतु आम्ही बरंच लवकर आलो आता, थोडस खातो आता इकडे विजार्ड मध्ये, देन विल मूव्ह फॉरवर्ड. बघूया दादा, गाडी मला वाटतं 7 वाजेपर्यंत आम्ही निघू इथून नाशिक फाट्यावर. आणि नंतर नेक्स्ट स्टॉप आहे मला वाटतं शिवाजी, हे कोणता स्टॉप आहे, ते स्टेशन विसरलं. फायनली आम्हाला बस भेटलेली आहे. एवढी घाई केली बससाठी, पिझ्झा अर्धा पार्सलच घेऊन आलो आम्ही आणि बस लेट आली शेवटी. आता पिझ्झा वगैरे सगळ्या बसमध्येच चालू आहे आमचं. Hello guys, it's all positive energy. Welcome back to your favorite channel, Shisteed Masti. Yo! Habibi! And this is our travel partner. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत साऊथ गोव्यामध्ये, जिथे आपला स्टे आहे 2 दिवसासाठी. तर हा आहे 2 BHK, इकडे आहे किचन आणि यांनी खूप साऱ्या भारी भारी म्हणजे छान छान नोटीस लिहिलेल्या आहे. दिस इज युअर होम अवे फ्रॉम युअर होम. त्याच्यानंतर इकडे काही लेटर्स आहे, त्याच्यामध्ये बरंच काय काय लिहिलेलं आहे की कसं यू म्हणजे काय काय कुठे कुठे ठेवलं आहे किंवा कसं तुम्हाला हेल्पफुल होईल इथे 2 दिवसासाठी राहणं. खूप छान यांची अरेंजमेंट होती आणि क्लिनिंग वगैरे खूप छान होती रूमची. त्यामुळे कमी पैशामध्ये जर गोव्याला तुम्हाला कुठे राहायचं असेल तर अशाच प्रकारे तुम्ही फ्लॅट घेऊ शकता, कारण हॉटेल्समध्ये गेलं की ओयो थ्रू खूप जास्त पैसे ते हे करतात. त्याच्यानंतर हे वॉशरूम वगैरे, जिथे वॉशिंग मशीन वगैरे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला, म्हणजे जर आठवड्यासाठी प्लॅन करत असाल तर. बेडरूममध्ये ACs वगैरे आणि सगळं वर्किंग आहे, स्पेशली जे बऱ्यापैकी रूममध्ये नसतं. वॉर्डरूफ आहे, त्याच्यानंतर वॉलवरती पेंटिंग्ज आहेत खूप छान छान. त्याच्यानंतर इकडे काही नोटीस वगैरे लिहिलेले आहे, नो स्मोकिंग वगैरे. आणि ही आहे आपली गॅलरी. गॅलरी तिथे एक नंबर होती.
माहीत नाही किती वेळ इथे स्पेंड करणार आहे, पण गॅलरी छान आहे, छोटी आहे पण छान आहे. इकडचा व्ह्यू म्हटलं तर इथून आपल्याला 1 किलोमीटरवरती जवळच बीच आहे, त्यामुळे व्ह्यूचं एवढं काय पडलेलं नाही, पण रूम नसता भेटला तेच बरं झालं.